परिणाम आता दिसून येत असून मागील वर्षाच्या तुलनेत हेड इंजुरीजच्या प्रमाणामध्ये 40% घट झाली आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या पुढाकारानं फेब्रुवारी 2016 पासून शहरात हेल्मेट सक्ती करण्यात आली होती. हेल्मेट सक्ती करण्यापूर्वी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी वाहन चालवितांना वाहनधारकांसाठी हेल्मेट किती महत्वपूर्ण आहे याबाबत जनजागृतीही केली होती. हेल्मेट सक्तीची सुरुवात पोलीस आयुक्तालयापासून केली होती. हेल्मेट न घालणाऱ्या पोलीस वाहनधारकांवर देखील दंडात्मक कार्यवाही केली होती. पोलीस आयुक्तांच्या हाकेला ओ देत समस्त शहरवासियांनी हेल्मेट आत्मसातही केलं. काही ठिकाणी हेल्मेट सक्तीवरून वाद देखील झाले, परंतु कालांतराने का होईना हळूहळू सर्वांनाच या हेल्मेटचं महत्व कळालं. त्याचाच परिणाम आता दिसून येतोय. हेल्मेट सक्ती पूर्वी आणि हेल्मेट सक्तीच्या एका वर्षानंतर हेड इंजुरीजच्या घटनांमध्ये काय परिणाम झाला याबाबत घाटी दवाखान्यातून पोलीस प्रशासनानं माहिती घेतली असता हेड इंजुरीजच्या घटनांमध्ये तब्बल 40% घट झाल्याचं दिसून आलं. सुरुवातीला हेल्मेट सक्ती लादली जात असल्याची भावना व्यक्त करणारे आज या निर्णयाचं स्वागत करून स्वखुशीने हेल्मेट वापरत आहेत. हेड इंजुरीजच्या घटनांमध्ये 40% घट होणं ही साधारण बाब नसून हेल्मेटमुळे अनेकांचे जीव आणि संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचलेत हे मात्र नक्की. याविषयी विचारलं असता हेल्मेट हे वाहनधारकांसाठी अति आवश्यक असून मागील वर्षीच्या तुलनेत हेड इंजुरीजच्या घटनांमध्ये 40% घट झाल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर खुशालचंद बाहेती यांनी एमसीएनशी बोलताना दिली आहे. हेल्मेट हे सुरक्षेच्या दृष्टीने दुचाकी स्वारासाठी अतिशय महत्वाचं आहे आणि ते सुरक्षा कवच आहे हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झालेलं आहे, यामध्ये कुठलंही दुमत नाही. औरंगाबाद शहरामध्ये फेब्रुवारीपासून हेल्मेटची सक्ती करण्यात आली. यापूर्वी जवळपास 2-3 महिने हेल्मेट लोकांनी घालावं म्हणून मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली होती आणि त्याचे परिणाम आता दिसत आहेत की औरंगाबाद शहरामध्ये यापूर्वीचे आणि आत्ताचे जर आपण हेड इंजुरीचं प्रमाण बघितलं वाहन अपघातामध्ये, विशेषतः दुचाकी वाहनाच्या अपघातामध्ये हेड इंजुरीचं जर प्रमाण बघितलं हे 39.6% जवळपास हे दुचा हेड इंजुरीचं प्रमाण कमी झालेलं आहे. हे मला वाटतं हेल्मेटच्या सक्तीचं मोठं यश आहे.